नगरमध्ये मोबाईल विक्रेते पुन्हा एकदा ऑनलाईन शॉपिंग विरोधात एकवटले आहेत. वाडिया पार्क इथे महात्मा गांधी पुतळ्यापाशी ते एकत्र झाले आणि त्यांनी अमेझॉन या वेबसाईटवर बंदी घालण्याची मागणी केली. अमेझॉनचे मालक जेफ बेझोस हे भारत दौऱ्यावर आले, त्यामुळे मोबाईल विक्रेते अमेझॉन गो बॅकच्या घोषणा देत आहेत. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या विदेशी कंपन्यांनी मोबाईल सारख्या उत्पादनांची ऑनलाईन विक्री सुविधा सुरू केल्यामुळे सामान्य दुकानदारांना याची झळ पोहोचत आहे अशी भावना दुकानदार तसेच वितरकांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर भारत दौऱ्यावर आलेल्या अमेझॉन कंपनीचे प्रमुख जेफ बेझोस यांच्या विरोधात चले जाओच्या घोषणा देण्यात आल्या. अहमदनगर मोबाईल असोसिएशनचे सचिव अजित पवार तसेच अध्यक्ष अजित जगताप यांनी या संबंधात भूमिका मांडली असून जिल्ह्यातील मोबाईल विक्रेत्यांसोबतच देशभरातील अनेक ठिकाणी जोसेफ यांना विरोध केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आज अमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस भारत दौऱ्यावर आलेले असून त्याचा विरोध प्रदर्शन म्हणून भारतभरातील लाखो व्यापारी आज त्यांचा विरोध प्रदर्शन करणार आहेत. त्याचाच भाग म्हणून आम्ही अहमदनगर आश्रमतर्फे आज विरोध प्रदर्शन करत आहोत. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन कंपन्यांमुळं आज भारतातली बाजारपेठ पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. सरकारच्या नियमांचं उल्लंघन करून ह्या कंपन्या भारतात व्यापार करत आहेत. त्याच्यामुळं आज भारतातील लाखो व्यापारी त्यांचा विरोध प्रदर्शन करणार आहेत आणि यापुढे आमचं विरोध प्रदर्शन असंच चालू राहील. जोपर्यंत ह्या कंपन्या नियमांचं उल्लंघन थांबवत नाही तोपर्यंत हे विरोध प्रदर्शन असंच चालू राहील. आमच्या प्रयत्नांमुळे भारत सरकारच्या CCI या कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही कंपन्यांची चौकशी लावलेली आहे. येत्या 60 दिवसात त्यांना त्याचा अहवाल सादर करून या कंपन्यावर कारवाई करायची आहे. आमची एकच विनंती राहील की कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया भारत सरकारच्या अधिकृत कंपनीमार्फत यांची चौकशी निष्पक्ष व्हावी. पूर्वी भारतावर इंग्रजांचे राज्य होते, तर ते गेल्यानंतर आता अमेझॉन सारख्या विदेशी कंपन्या आपल्या व्यवसायावर रोख ठेवून आहेत असे मत नगरमधील मोबाईल विक्रेते भूपेंद्र रासने यांनी व्यक्त केलंय. आंदोलन सत्याग्रह करून जे केलंय भारतावर जे इंग्रजांचं राज्य होतं तसंच आज फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर इंडियावर राज्य होत चाललेलं आहे. तर ते राज्य आपणच मोडून काढलं पाहिजे. त्याच्यामुळे हे सत्याग्रह हे आंदोलन करण्यात येत आहे. संतोष बलदोटा, अतुल रच्चा, मनीष चोपडा, हिरा शेठ, भूपेंद्र रासने, आकाश घाटविसावे, शुभम जगताप, मुकुंद कसाणी, सागर नहार, गोरख पडोळे, पंचम पडोळे, अविनाश निकरड, निखिल गोपलानी, नितीन नामदे, राकेश सोनवणे, महेश नेहे आदी सदस्य यावेळी उपस्थित होते. आज अमेझॉनचे CEO जे भारतात येत आहेत त्यांना विरोध करण्यासाठी आम्ही अहमदनगर मोबाईल रिटेल असोसिएशनतर्फे जो इथं धरणं आंदोलन विरोध प्रदर्शन आम्ही केलं आहे. आणि अमेझॉन आणि फ्लिपकार्टनी भारतातील बाजारपेठ ही पूर्णपणे उद्ध्वस्त केलेली आहे. त्याच्यामुळं काय झालं की जे एखाद्या दुकानदारावर डिपेंड असणारे बहुसंख्य संस्था आज त्याच्यामुळे उद्ध्वस्तीच्या मार्गावर आहेत आणि जवळपास 40,000 एका वर्षामध्ये 40,000 दुकानदार बंद झालेले आहेत. अशाच प्रकारे जर ते नियमाचे उल्लंघन करत राहिले